एम साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड। अहमदनगर मध्ये ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण केल्यामुळे पाण्याचा प्रवाह बंद होऊन घरांमध्ये पाणी शिरलंय। गटाराचं पाणी घरात आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पैनगंगा नदीवरच्या सहस्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय। गोंदिया जिल्ह्यात बैल पोळ्यापासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय, मात्र अपेक्षित सरासरी गाठण्याकरता 1220 मिलीमीटर पावसाची गरज आहे। हिंगणघाट इथल्या जळीतकांड प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाला 5 लाखांचा धनादेश देण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ आणि मीर कुणावार यांच्या उपस्थितीत ही मदत देण्यात आली। लातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्राकरता आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली असून व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डातील सौदे बंद पाडत उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय। क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं आज पुणेकरांना दर्शन होणार आहे। पुण्यातील सेनापती बापट रोडवरून या ट्रॉफीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी आली आहे, त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या 2 दिवसांनंतर ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतलाय। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या हस्ते खेडच्या महाराजांची आरती करण्यात आली। यावेळी आमदार योगेश कदमांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मालेगावातल्या वाळूपासून तयार झालेल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होते आहे। पावसाळा पूर्व नालेसफाई न केल्यानं बीड शहरातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी भरलंय। शाळकरी मुलं आणि महिलांना या पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतोय। परभणीच्या पालम तालुक्यातील मुतखेड इथल्या नागरिकांनी रस्त्याच्या मागणी करता उपोषण सुरू केलंय। या उपोषणाची प्रशासन दखल घेत नसल्यानं सलग 3र्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे। 1 वर्षाच्या चिमुकलीची कर्नाटकात 50,000 रुपयांना विक्री केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। जेजुरीत देवदर्शनाकरता आलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला। सासवडमधील विहिरीत रिक्षा कोसळून नवदाम्पत्यासह एका तरुणीचा मृत्यू। मुरबाडच्या ठाकूरवाडीत रस्ते नसल्यानं आदिवासी बांधवांना पाण्यातून प्रवास करावा लागतोय, त्यामुळे संतप्त महिला आणि विद्यार्थ्यांनी नाल्याच्या पाण्यात उभं राहून प्रशासनाचा निषेध केला। भंडाऱ्यात लाडक्या गणरायाला निरोप देण्याकरता गणेश भक्तांसह पालिका प्रशासन सज्ज झालंय। विसर्जन स्थळी 50 कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं असून 12 कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे। बुलडाण्याच्या चिखली इथल्या मुलींच्या वसतिगृहातील विषबाधा प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। वॉर्डन स्मिता जोशी विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशिमच्या भोकरखेड देगाव फाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे। खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत। नमस्कार, मी सुवर्णा, दुपारच्या 2 महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवात आपण हेडलाईन्सने करणार आहोत। आपकी रंग हमारे
मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदीचं काम अंतिम टप्प्यात, अभिलेख तपासणीचं काम लवकरच पूर्ण होणार, विविध भाषेतल्या नोंदींमुळे अडचणी। मराठा आरक्षणाकरता तज्ञांच्या समितीची स्थापना, सर्जेराव निमसेंसह 20 तज्ञ सदस्यांची समिती, सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश। शिवसेनेचे सगळे मंत्री उद्या वर्षावर जाणार, एकनाथ शिंदेंकडून सगळे नेते खासदार आमदारांना गणेशोत्सवाचं निमंत्रण। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ऍक्शन प्लान, मिशन 45+च्या पार्श्वभूमीवर भाजपनं 3 ऑक्टोबरला बोलावली महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन, राष्ट्रवादीच्या आमदारांशी साधणार संवाद। फडणवीसांनी व्यक्तीला ओढत नेल्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी संबंधित व्यक्तीचं स्पष्टीकरण, फडणवीसांनी मला धक्का दिला नाही, हात पकडून घरी चल असं म्हणाले प्रवीण चौधरींचा खुलासा। अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू, ट्रस्टनं मंदिर उभारणीच्या प्रगतीचे नवीन फोटो केले प्रसिद्ध। सुरुवात करूया सविस्तर बातम्यांना। मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, अभिलेख तपासणीचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार असून 80 लाख अभिलेख आणि दस्तऐवज यांची तपासणी करण्यात येणार आहे। सध्या केवळ 5 ते 7 हजार नोंदी कुणबी असल्याच्या आढळलेल्या आहेत। विविध भाषेतल्या नोंदींमुळे प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहेत। आता मी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आहे, या ठिकाणी जगदीश मनियार सर असतील किंवा उस्मानाबादहून आलेले सर असतील धाराशिववरून, हे पूर्ण कागदपत्र तपासून बघतायत। फार जुन्या नोंदी या ठिकाणी त्यांच्याकडे आहेत, आपण बघू शकतो की यामधली काही मोडी लिपीमध्ये आहेत, काही उर्दूमध्ये आहेत, काही इंग्लिशमध्ये डॉक्युमेंट्स आहेत। एकंदरीत सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद कुठे सापडते का आणि त्या पद्धतीच्या सरकारला रिपोर्ट देता येईल का, कारण अधिकारीसुद्धा पॉझिटिव्ह पद्धतीने, माझ्या वैयक्तिक मतातून मी असं म्हणेल की अधिकारीसुद्धा पॉझिटिव्ह मतातून या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठीचा प्रयत्न करते, कारण सरकार स्वतः पॉझिटिव्ह आहे या सगळ्या गोष्टींसाठी। मात्र या नोंदी मिळणं फार गरजेचं आहे। जगदीश मनियार सर माझ्यासोबत आहेत, सर काय म्हणाल की फार महत्त्वाची जबाबदारी आहे, एक समाजाचं पूर्ण भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे, कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे नोंदी शोधण्यासाठी? याच्यामध्ये शासनानं न्यायमूर्ती शिंदे समिती नेमलेली आहे, समितीचे सदस्य सचिव विभागीय आयुक्त साहेब आहेत आणि त्यांना सहाय्य करण्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक कक्ष नेमलेला आहे। या कक्षाचे कक्ष प्रमुख माझ्यासोबत असलेले शिवाजी शिंदे साहेब आहेत। या कक्षामार्फत म्हणजे इथं जे होतं आहे, इथं नोंदी प्रत्यक्ष तपासणीचं काम हे फार मर्यादित आहेत किंवा एक सॅम्पल म्हणून तपासणी आहे, परंतु नोंदी तपासणीचं प्रामुख्यानं काम हे तालुका स्तरावरच्या अभिलेख कक्षामध्ये आणि काही प्रमाणात जिल्हा स्तरावरच्या अभिलेख कक्षामध्ये आहे। कारण ह्या नोंदी ज्या आहेत, गावनिहाय आपण जेव्हापर्यंत पाहणार नाही तेव्हापर्यंत हे फारसं त्याच्यातून हाती लागत नाही, कारण जिल्हा स्तरावर किंवा त्याच्यावरच्या ऑफिसमध्ये फक्त आकडेवारी असू शकते। प्रत्यक्षात खातेदार निहाय नोंद ही गाव पातळीवरच्या अभिलेखांमध्ये आहे। काय आहे सर म्हणजे 1357? म्हणजे ही 1357 फसली हे अभिलेख आहे, म्हणजे 1947 या वर्षाचं हे अभिलेख आहे आणि हे एका गावचं आहे, पळसप नावाचं एक गाव आहे तत्कालीन उस्मान जिल्ह्यातलं, म्हणजे आताच्या धाराशिव जिल्ह्यातलं, आणि ह्या पळसप गावामधलं हे जमाबंदीचं एक अभिलेख आहे। याच्यामध्ये एकूण 1 ते 10 वेगवेगळे नमुने आहेत आणि ह्या नमुन्यामध्ये नेमक्या नोंदी कशा झालेल्या आहेत याचं इथं आपण एक सॅम्पल म्हणून एक चेकिंग केलेली आहे। जसं आता हे आपण पाहिलं, गाव नमुना 1 होता ज्याच्यामध्ये गोषवारा होता, गाव नमुना 2 जे आहे ते सरकारी पडीत जमिनीचे अभिलेख आहेत, त्याच्यामध्ये गावामध्ये असणारे गायरान परमपोक हे त्यावेळेस जे काही असेल ते आणि त्याचं क्षेत्र असं दिलं। त्याच्यामध्ये मोडी उर्दू आणि इंग्लिश हे तिन्ही भाषेचा वापर केला गेला आहे, बरोबर आहे, याच्यामध्ये विविध भाषांचा अवलंब केला गेलेला आहे, कारण लिहिणारा हा जो होता त्यावेळेस तलाठी होता किंवा पटवारी जे काही त्यावेळेस नाव असेल हे त्याचा तपासणारा जो होता हा त्यावेळेसचा गिरदावत म्हणजे आताचा मंडळ अधिकारी किंवा तत्सम अधिकारी म्हणता येईल तो होता। नंतर याची तपासणी कदाचित नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी केलेली असेल, त्यांचाही याच्यावर शेरा दिसतो, त्यामुळे वेगवेगळ्या भाषेचा याच्यामध्ये
अवलंब केलेला आहे. निश्चितपणे शिंदे सरांना सुद्धा आपण समजून घ्या, कारण मलाच यात काही गोष्टी समजत नाही पत्रकार जरी असलो. शिंदे साहेब, कसं हे सगळं किचकट काम, मला तर बघता क्षणी किचकट वाटतं, हे शोधणं कसं आव्हानात्मक? हे अभिलेखे आहेत, हे फार जुने आहेत. आपण आता इथं जर हे हा नमुना जर पाहिला, नमुना नंबर 5 आहे, सेतकी कुळ वयवाटी यावेळेचं रजिस्टर आहे, संरक्षित कुळाचा गोषवारा. तर इथं हे जमीन धारकाचे धारण करणाऱ्याचे नाव आहे. पूर्वी पद्धत अशी होती की माणसाचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि बऱ्याच वेळा समोर त्याच्या जातीचा उल्लेख केला जायचा. आणि म्हणून ह्या सर्वे नंबर निहाय त्या गावातल्या खातेदाराचं नाव आणि त्याची पुढची नोंद, त्याची जमीन किती होती, कुठलं पीक लावलं होतं, अशा प्रकारची ही नोंदी आहे. हे दिसतंय आपल्या 1951 मधल्या नोंदी आहेत ह्या कुळवहिवाट नोंदी. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. धनगर समाजाच्या आरक्षणाकरता नगरमधील चौंडी इथं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाची कोंडी फोडण्याकरता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत. हे उपोषण आज संपेल अशी अपेक्षा ओबीसी समाजाचे राज्याचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 20 दिवसांपासून चौंडी इथं धनगर समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. गिरीश महाजन यांची आता ही एक तर पहिली विजित त्यांनी केलेलीच आहे, आधी त्यांनी प्रयत्न केला, आता हा दुसऱ्यांदा ते या ठिकाणी येत आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नांना जसं मराठा आरक्षणामध्ये त्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे मध्यस्थ म्हणून, याही याच्यामध्ये त्यांची भूमिका नक्कीच महत्त्वाची असणार आहे आणि हे उपोषण आज संपेल अशी मला अपेक्षा आहे. धनगर आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघेल अशी अपेक्षा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. उपोषणकर्त्यांसोबत चर्चेतून नक्की मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधक आरक्षणाच्या प्रश्नावर फक्त राजकारण करतायत असा आरोपही त्यांनी केला आहे. गेल्या 18 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे आणि गेल्या 4-5 दिवसापूर्वीच त्या संदर्भामध्ये मुंबईला माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक झाली, त्याच्यामध्ये सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि असं मला वाटतं की त्याचा आता जवळपास मार्ग निघालेला आहे. आज उपोषण करत आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना भेटणार आहोत आणि त्यांना भेटून मला असं वाटतं की एक सकारात्मक चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेल आणि उपोषण सुटेल. सरकारसोबत 29 तारखेला ओबीसी समाजाच्या नेत्यांची एक बैठक होती आहे. या बैठकीला ज्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्या सर्वपक्षीय नेत्यांना सरकारनं बोलावण्याची मागणी करण्यात आलेली आहे. कुणबी समाजानं नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली. त्यानंतर बैठकीला उपस्थित राहायचं की नाही हे ठरवलं जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तुम्ही जे नावं सोडलेले आहेत ते या नागपूर जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत. या सर्व नेत्यांची नावं, या सर्व नेत्यांचं प्रभुत्व त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या नेत्यांना सुद्धा तिथं समाविष्ट केलं पाहिजे. ही पहिली मागणी आम्ही आमच्या निवेदनाच्याद्वारे शासनाकडे कलेक्टरच्या माध्यमातून दिलेली आहे. दुसरी मागणी आमची अशी होती की आपण कृती समिती बनवताना आपण राजकीय पक्षांचा जसा समावेश केलेला आहे तर सर्वप्रथम आपण राजकीय पक्षांचा समावेश न करता आमच्या ज्या कृती समितींचे जे सदस्य होते किंवा जे ओबीसी संघटनांचे सदस्य होते अशा संघटनांना तुम्ही निमंत्रित करून आमची भूमिका जाणून घ्यायला पाहिजे होती आणि त्यानंतरची दुसऱ्या भूमिकेत त्या टप्प्यामध्ये राजकीय नेतृत्वाला तुम्ही पाठबळ द्यायला पाहिजे होतं. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दुसरी सुनावणी काल विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये पार पडली. ठाकरे गटाकडून सगळे दाखले 34 याचिका एकत्रित करून सुनावणी करा अशी मागणी करण्यात आली. सर्व दाखल 34 याचिका एकत्रित का केल्या जात नाहीयेत अशी विचारणा त्यांनी केली. पण शिंदे गटाच्या वकिलांनी सर्व याचिका एकत्रित नको, स्वतंत्र सुनावणी घ्या असा युक्तिवाद केला. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. यावर आता उबाठा गटाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष हे एका पक्षाचे आमदार आणि ते त्यांनी आतापर्यंत अनेक पक्षांतरं केली, त्याच्यामुळे पक्षांतरा संदर्भात जी नीतिमत्ता असते ती तपासावी लागेल. ज्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत त्यांना अशा प्रकारे पक्षांतर करून घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार कोणी बनवलं असेल त्याच्याविषयी त्यांना किती
वेदना आहे, दुःख आहे, हा तपासाचा विषय आहे. बिलकुल नाही, अध्यक्ष वेळ काढूपणा करतात. अध्यक्ष या बाबतीत कोणता तरी त्यांच्यावर केंद्राचा वेगळ्या नेतृत्वाचा दबाव भारतीय जनता पार्टीचा असू शकतो असं आमचं मत आहे. प्रत्येक याच्यामध्ये वेळ काढूपणा ते करतात आणि मी वारंवार पुन्हा एकदा, काल माझ्यावर कोणीतरी हक्क भंगाची नोटीस दिली, पुन्हा एकदा सांगतो, उशिरा न्याय मिळणं हा सुद्धा अन्याय आहे आणि ते काम अध्यक्ष करू पाहतायत हे माझं स्पष्टपणे, पुन्हा एखादी हक्कभंग झाली तरी चालेल अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे. आजच्या तारखेला अध्यक्ष हे न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आहे, म्हणून न्यायाधीशावर अगर तुम्ही असा प्रभाव टाकत असाल तर हक्कभंग समितीकडे हे जाणार आणि ह्या राऊतांवर कारवाई होणार, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि घटनेचा खून कोणी केला हे जरा आपल्या मालकाकडे बघून बोल. नैतिकतेचे धडे अगर खरंच उद्धव ठाकरेंनी पाळले असते ना, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आमदारकीचा पण राजीनामा दिला होता. कुठे गेला तो आमदारकीचा राजीनामा? नैतिकतेचे धडे शकतात ना आम्हाला. मग आत्ताचा आत्ता आमदारकीचा राजीनामा द्या आणि उद्धव ठाकरे किती नैतिक आहे हे महाराष्ट्राला दाखवा. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेच्या फुटीआधी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याऐवजी विधान परिषदेची ऑफर होती असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रथम पसंती हे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना होती. तेव्हा विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधान परिषदेच्या आमदारकीची विचारणा सुद्धा झाली होती, पण विनोद पाटील यांनी समाजाच्या प्रश्नाकरता तूर्तास विधान परिषदेला नकार दिला होता. त्यामुळे सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाली असल्याचं मोठं विधान खैरेंनी केलंय. खैरेंच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोल्हापुरामध्ये निर्भया पथकानं एका कॅफेवर कारवाई केली. यावेळी कॅफेतून प्रेमी युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. निर्भया पथकानं केलेल्या कारवाईत कॅफेतून काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आलंय. राजारामपुरीतल्या टाकळा चौकातील एका कॅफेवर ही कारवाई करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे कोल्हापुरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय. बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे. एका वर्षाच्या चिमुकल्याची कर्नाटकातील हुबळी इथं 50,000 रुपयांमध्ये विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बस प्रवासात एक महिला पोलिसाला आलेल्या संशयानंतर या रॅकेटचा भांडाफोड झाला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. 6 जणांविरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यात लहान मुलांची खरेदी विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय आहे का असाही संशय आहे. पावसासंदर्भातल्या बातम्या आहेत. 3-4 दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढताना दिसतीय. जायकवाडी धरणात 10,000 पेक्षा अधिक क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. धरणामध्ये सध्या 40% पाणीसाठा उपलब्ध आहे. पंढरपूर परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय. पंढरपूर शहरासह संपूर्ण तालुक्यात सकाळपासून पावसाचा जोर बघायला मिळाला. शहरासह माढा, माळशिर, सांगोला, मंगळवेढा अशा जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपला 10 दिवसात सुरुवात होतीये. यंदा टीम इंडिया हा वर्ल्ड कप जिंकणार अशी जोरदार शक्यता आहे. ज्या ट्रॉफी करता हे क्रिकेटचं महायुद्ध रंगतं, ती ट्रॉफी आज पुणेकरांना पाहता येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आज पुण्यामध्ये हॉटेल JW Marriott पासून या ट्रॉफीची मिरवणूक मराठमोळ्या पारंपरिक अशा ढोलताशांच्या गजरात निघणार आहे. बाप्पा मोरयारे गणेशोत्सव सुरू आहे. गणपतीच्या सगळ्या घडामोडी बघूया. केंद्रीय मंत्री अमित शहांपाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda आज मुंबई पुण्याचा मॅरेथॉन दौरा करत आहेत. मुंबईत JP Nadda लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर
केशवजी नाईक चाळीतील गणपतीचंही त्यांनी दर्शन घेतलं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर ते मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे इथल्या मंडळासह दर्शन घेणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. फडणवीस, शेलार आणि जेपी नड्डांमध्ये आगामी निवडणुकांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर दुपारी नड्डा पुण्याकडे रवाना होतील आणि तिथे दगडूशेठ गणपतीचं ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकारांनी न्यूज एटी लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि इतर कलाकारांसोबत आमच्या प्रतिनिधीनं दिलखुलास संवाद साधला. भाऊ माझा यावर्षी सिक्सर मारतो यात शंका नाही आहे, होय की नाही? हा, पण बाप्पाला, बाप्पाच्या साक्षीने हा सिक्सर काय असेल ते मी जाणून घेतोच, पण बाप्पाशी असलेलं नातं काय? तर बाप्पाशी आपलं सगळ्यांचंच नातं आहे, प्रत्येकाचं काय. मी आजच आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो होतो. गणेश घळे हे जे काय ऑरेंज लाल झालं आहे त्याच्यानं कळत असेल तुम्हाला. सो मी आत्ताच येताना एक आठवण सांगत होतो की माझ्या ताईने नवस म्हटला होता, माझ्या मोठ्या ताईने, विद्याताईने, की भावाचं जे काही पहिलं इन्कम असेल, जे काही असेल ते तुझ्या चरणी वाहू. आणि मी आत्ता तेच सांगतो की मला मिळालेलं अभिनयाचं पहिलं पारितोषिक, रोख पारितोषिक, हे मी त्या मंडळाच्या ॲन्वलप सकट, माझ्या नावासकट मी ते हुंडीत टाकलं होतं. ती एक आठ म्हणजे. आणि आज त्याच लालबागच्या राजाच्या चरणी आमच्या फिल्मचं पोस्टर घेऊन मी माझ्या प्रमोशनची सुरुवात केली आहे. सगळ्यांची नम्रता आणि दिवाणखाण्यातल्या आजीची नमू, होय की नाही? नमूसुद्धा भेटायला आली हो ना. आपण फार वेगवेगळ्या भूमिकातनं नम्रताला भेटत असतो. लॉली काय आणि मग भांडणारी सून काय, असं बरंच काय असतं इमेजेमध्ये. पण आता एकदा येऊन तर बघा, असं म्हणताना ती भेटणार आहे आपल्याला. बाप्पांशी असलेलं नातं, माझं बाप्पाशी असलेलं नातं म्हणजे, एकतर मी लालबाग काळा चौकी या परिसरात वाढलेली आहे, माझा जन्म तिकडचा आहे, माझं सगळं शिक्षण लालबाग काळा चौकीसारख्या एरियात झालं, परिसरात झालं, त्यामुळे बाप्पा माझ्या लहानपणापासूनच खूप जवळचा आहे. लालबागच्या राजाच्या अगदी मागेच माझं माहेर आहे, त्यामुळे लालबागच्या राजाला जी रांग लागते, जो एक बनवलाय तो परिसर, की ती रांग जाते मागून, नवसाची लाईन जाते, ती माझ्या घराच्या खिडकीतनं दिसते. सो मी बाप्पाला इतकं जवळून बघितलंय की पहिलं जर मला कुठलं चित्र काढता येत असेल, येत म्हणजे आपल्याला सांगतात ना की एक चित्र काढा, तर मला पहिलं जर कुठलं चित्र काढता आलं असेल ते म्हणजे गणपती बाप्पाचं कॅरेक्टर. हो, लॉलीवर अगदी 4-3 वर्षाची. लॉली जर इथे आलेली आहे, लॉली इथे आली अशी गणपतीच्या दर्शनाला आली, तर कशी तिची एंट्री असेल, कशी असेल? धन्यवाद. वाय आर यू लाफडिंग रो? कोण सगळे माझ्यावर लाफतायत? अरे मी इथे दर्शनासाठी आली आहे. तर लॉली इकडे आलेली आणि तुम्ही सगळ्यांना लॉली इथे निमंत्रित केलं, त्याबद्दल न्यूज 18 खूप मी मनापासून आभार मानते, धन्यवाद करते. आणि आज मी इथे, बाप्पाने आज मला स्वतः बोलावून घेतलं इथे दर्शनासाठी, तर मी आज बाप्पाकडे खूप मागणी मागणार आहे की आजपर्यंत मी खूप साऱ्या फिल्मिंग केल्या पण एक पण फिल्मिंग माझी रिलीजिंगला नाही आली, पण आज मी एक फिल्मिंग करणार आहे, एकदा येऊन तर बघा. अशी एक माझी फिल्मिंग आहे, पण या फिल्मिंगमध्ये लॉली खूप वेगळ्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे, एका वेगळ्याच भूमिकेत तुम्हाला लॉली वॉचायला मिळणार आहे, तर प्लीज जस्ट वेट अँड वॉच, लॉली इज कमिंग बॅक. नमस्कार. आज मी इथे न्यूज 18 लोकमतला, तुम्ही मला इथे बोलवलं आहे आणि आज मला तुम्ही इथे शुभेच्छा द्यायला सांगताय. तर माझा घसा बसलेला असताना सुद्धा माझ्या सहकलाकाराने माझी कशी खिल्ली उडवायची याचा बरोबर काय म्हणूयात, हा डाव साधलेला आहे. तर खरंच मला इथे येऊन आज बरं वाटतंय, गणपती बाप्पाच्या चरणी मी एवढंच म्हणेन, गणपती बाप्पा मोर्या, माफ करा. इथेच थांबणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्येही इथेच थांबूया. वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.